करदी मसाल्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे। तर त्याच्यासाठी मी इथे ओली करदी घेतलेली आहे, ही 750 ग्रॅम आहे। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून धुवून अशी घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी हिरवी मिरची, 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटा तुकडा आल्याचा आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। इथे मी एक मोठा कांदा असा कट करून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि हा थोडा कढीपत्ता असा चिरून घेतलेला आहे। करदी बनवण्यासाठी मी इथे कढईत 4 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे। आता तेल हे आपलं गरम झालेलं आहे, हीट येते हातावर अशी। तेल गरम झाल्यानंतर मी हा तेलात असा कांदा टाकलेला आहे आणि कांदा मी आता असा भाजून घेणार आहे। आता यातच मी हा कट केलेला कढीपत्ता टाकणार आहे लगेच। कांदा हा थोडासा आता ब्राउन होत आहे। आता यात मी ही जी हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकली आणि छान परतून घेणार आहे। हे मी असं छान अगदी 2 मिनिटं असं परतलेलं आहे। आता यात मी हा कट केलेला एक टोमॅटो टाकणार आहे आणि हा टोमॅटो पण तेलात अगदी छान शिजेपर्यंत मी असा परतून घेणार आहे। टोमॅटो पण मी आता असा छान परतलेला आहे। आता मी यात 1/4 टीस्पून मी ही हळद टाकली, मिक्स करा आणि 3 टीस्पून मी हा माझा घरगुती मसाला टाकणार आहे। तुम्ही कुठलाही तुमच्या घरातला साठवणीचा मसाला टाकला तरी चालेल, किंवा मसाला नसेल साठवणीचा तुमच्याकडे तर मिरची पावडर टाकली तरी पण चालू शकते। आता मी जी ही करदी घेतलेली आहे ती 750 ग्रॅम आहे, त्यामुळे त्या अंदाजानुसार मी हे तिखट टाकत आहे, कारण आता पण हिरवी मिरची पण टाकलेली आहे। तुम्ही जर कमी प्रमाणात करणार असाल ही करदीची भाजी तर त्या प्रमाणात तुम्ही तिखट कमी जास्त करा। आणि असं मसाला परतलाय, अगदी 1 मिनिट परता तेलात असा। आता मी यात अगदी 2 टेबलस्पून पाणी टाकणार आहे, म्हणजे आपला हा मसाला करपणार नाही आणि असं मिक्स करा। आता मी यात ही 1 टेबलस्पून धने पावडर आहे ती घेतलेली, ती धने पावडर टाकली आणि हे मिक्स करणार आहे। हे असं परतली मी धने पावडर आणि लगेचच मी यात आता ही धुवून घेतलेली करदी टाकणार आहे। करदी टाकल्यानंतर हे परत व्यवस्थित असे मिक्स करा। हे असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आता मी यात चवीनुसार हे मीठ टाकलं। मीठ टाकल्यानंतर परत छान मिक्स करून घेणार आहे। त्यात मी पाणी अजिबात नाही टाकलेलं आहे, हे जे करदीचं पाणी आहे आणि हे मिठाचं पाणी जे सुकलेलं आहे त्या पाण्यातच ही करदी शिजणार आहे। आणि याच्यावर आता मी झाकण ठेवून ही करदी शिजू देणार आहे। आता 5 मिनिटांनी मी झाकण काढून बघते
अगदी पाणी न टाकता असं हे करदीला पाणी सुटलेलं आहे। आता हे आहेत ते 5-6 कोकम घेतलेले, ते कोकम मी यात टाकले। कोकम टाकल्यानंतर असं हे मिक्स करा। आणि तुम्हाला जर ग्रेव्ही नको असेल, म्हणजे यात रस नको असेल, तर तुम्ही झाकण न ठेवता यातला हा जो रस आहे तो आटवून घेऊ शकता। म्हणजे जर तुम्हाला ही सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही हा जो हे जे पाणी आहे यातलं पाणी हे आटवून घ्या। आणि जर तुम्हाला रस हवा असेल तर ही करदी शिजली की तुम्ही गॅस बंद करून घेऊन जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा रस तुम्ही ठेवू शकता। म्हणजे चपातीबरोबर आणि भाताबरोबर दोन्हीबरोबर खाता येईल। किंवा अगदी सुक्कं पाहिजे असेल तर थोडा वेळ अजून एक 10 मिनटं मोठ्या गॅसवर असं ठेवून हे पाणी यातलं आटवून घ्या। आता मला इतका रस नको आहे म्हणून मी हे पाणी थोडं आटवणार आहे, मी आता झाकण ठेवणार नाही। झाकण न ठेवता मी हे असं हे पाणी आटू देणार आहे। अशी ही आपली करदी तयार झालेली आहे। मी हा एवढासा रसा ठेवलेला आहे ना।